या चालू पावसाळ्यात पाऊस लांबला असून अजूनही उन्हाची तीव्रता कायम आहे. पाण्याची टंचाई निर्माण झालेली असताना शेतातील पिके करपू लागल्याचे चित्र आता ठिकठिकाणी दिसू लागले आहे. शेतीला पाणीच मिळेनासे झाल्याने करमाळा तालुक्यातील देवळाली, झरे, कुंभे, सरवडो या भागात मोठ्या कष्टाने सांभाळलेली ऊस, केळीसारखी पिके आता धोक्यात आल्याची स्थिती आहे. निम्मा जून महिना सरल्यानंतरही पावसाने ओढ दिली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस लांबला असल्याने शेतातील पिके वाचविणे आता कठीण बनले आहे. करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना लाभ क्षेत्रात ऊस, केळी लागवड वाढलेली आहे. त्या शिवाराला आता पाणी टंचाईचा फटका बसू लागला असून पाणी मिळेनासे झाल्याने शिवारातील पिके आता करपू लागली. पाऊस आणखी काही दिवस लांबला तर पिके वाचविणे अवघड होणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली. करमाळा तालुक्यातील देवळाली, झरे, कुंभे, सरवडो व परिसरात ऊस, केळीपट्टा वाढला आहे. मात्र आता पाणी मिळेनासे झाल्याने सदर शिवारातील अनेकांची पिके अडचणीत सापडल्याची स्थिती आहे. आता जी दृश्य आपण पाहत आहात ती करमाळ टेंभुर्णी मार्गावरील झरे शिवारातील असून पाणी मिळाल्यासं झाल्याने ऊसाचे हे पीक अशा प्रकारे करपू लागले आहे. अशी स्थिती इतर ठिकाणीही दिसून येत आहे.